शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे आपल्या दुसऱ्या विकास पर्वाचे साक्षीदार व्हा, उमेदवारी अर्ज भरायला माझ्यासोबत चला. मंगळवार दिनांक 29/10/2024 रोजी सकाळी 10 वाजता. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणात. आता भाजपने सुद्धा महेंद्र थोरवेने फॉर्म भरल्यानंतर आता भाजपचे सुनील गोपटे, किरण ठाकरे हे सुद्धा फॉर्म भरतायत. ते सुद्धा तयारी करताना दिसून येत आहेत. ते सुद्धा आता फॉर्म मागवताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अपक्ष सुनील गोपटे, अपक्ष किरण ठाकरे, अपक्ष सुधाकर गारे, सगळे अपक्षच आता फॉर्म भरताना दिसून येत आहे. कारण ही जागा आम्हाला न मिळाल्यामुळे किरण ठाकरे फॉर्म भरतायत, सुनील गोपटे फॉर्म भरतायत. आणि भाजपनेसुद्धा काही ठिकाणी असं सांगितलं, जर शिंदेंची शिवसेना फॉर्म भरत असेल काही ठिकाणी, म्हणजे ते भाजपचे उमेदवार असतील, शिंदेंची शिवसेना उमेदवार भरत असतील. तुम्ही आपलं नवी मुंबईत बघा, ऐरोलीमध्ये गणेश नाईक उभे आहेत, पण तिथे विजय चौगले जे आहेत शिंदेंच्या शिवसेनेची तयारी करताना दिसून येत. मग तशाच पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होऊ शकतो. त्या दृष्टीने भाजपनेसुद्धा खबरदारी घेतलेली दिसून येत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी अनेक ठिकाणी जे आहेत भाजपने स्ट्रॅटेजी केली. त्यांनी जर फॉर्म भरला असेल आपल्या माणसाविरोधात, तर आपणसुद्धा भरायची अशी भूमिका भाजपने घेतलेली दिसून येते. त्याचमुळे कर्जत मतदारसंघात सुनील गोपटे, किरण ठाकरे हे निवडणुकीचे रिंगणात आहेत. ज्यावेळेला फॉर्म माघेर घेतील, त्यावेळेला आपल्याला समजेल हे निवडणुकीत किती उभे राहतात, किती राहणार आहेत की नाही ते समजेल. मात्र सध्या तर या दोघांनी फॉर्म घेण्याची तयारी केलेली आहे, आणि ते अपक्ष ज्या तयारीत आहे मला नक्की, पण अपक्षांचा फॉर्म्युला किती चालणार, या दोघांची ताकद किती आहे हे कर्जतकरांना माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही. धन्यवाद.